आमचे बंधुतुल्य मित्र विट्याचे तरुण तडफदार युवा नेतृत्व माजी नगरसेवक माननीय महेश दाजी कदम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय पृथ्वीराज आबा पाटील, माननीय गणेश भैया गायकवाड, माननीय सनील पवार, माननीय विक्रम भैया पंडित, माननीय दीपक दादा कदम, माननीय किरण भैया पाटील। विटातील सहा गुन्हेगार जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले तडीपार। संत शोक्यांच्या प्रस्तावानुसार सहा गुन्हेगारांची तडीपारी। संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गणेश संभाजी तुपसौंदर्य या टोळीसह जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडा यांनी एक वर्षासाठी सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करत विट्यातील व खानापूर तालुक्यातील गुन्हेगारीला जबर दणका दिला आहे। सातत्याने चोरीचे संघटित गुन्हे करणाऱ्या या टोळीला कलम 55 अन्वये तडीपार करण्यात यावे असा प्रस्ताव विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता। जिल्हा पोलीस प्रमुखांनी सदर प्रस्ताव स्वीकारत गणेश संभाजी तुपसौंदर्य यांच्यासह त्याच्या अन्य 5 साथीदारांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या या कारवाईने विटा व तालुक्यातील गुन्हेगारीला जोरदार दणका बसला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक संतोष ढोके काय म्हणाले ते पाहूया। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक दीक्षित गेडांग सर यांनी विटा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार गणेश संभाजी तुपसौंदर्य टोळीस एक वर्षाकरता सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून तडीपारी करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत। विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हद्दपारी टोळीतील गणेश संभाजी तुपसौंदर्य, सूरज मनोज कांबळे, प्रमोद मधुकर यादव, रोहित श्याम कांबळे, गणेश अशोक घेवदे आणि आकाश उर्फ अतिश राजूभाई दंडे या टोळीविरुद्ध सन 2020 शेतजमिनीतील विहिरीवरील पाण्याची मोटर व एचटीपी पंप चोरणे, गुरे चोरणे असे मालमत्तेचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे मुंबई पोलीस अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55(9) प्रस्ताव सादर केला होता आणि त्या प्रस्तावाला चौकशी करून माननीय पोलीस अधीक्षक यांनी सदरची कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जराव वायपाड साहेब, एपीआय नीरज उबाळे साहेब तसेच एलसीबीचे एएसआय सिद्धप्पा रुपनर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गटके, पोलीस नाईक अमर सूर्यवंशी, अमोल लोहार, पोलीस नाईक गिंगार दिवे यांनी या कारवाईमध्ये सहभागी केला आहे।